नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जुळून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। या जाहिरातीचे प्रायोजक आहेत मिरास एस्टेक वेबसाइट डेव्हलपमेंट कंपनी। ऑनलाइनच्या जमान्यात ऑफलाइन का? आपला व्यवसाय वाढवायचा, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेऊन जायचा आहे, तर मग वाट कसली बघताय? मिरास एस्टेक आहे ना। अण्णासाहेब पाटील महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रातील कर्ज तरुण मराठा गरजवंत युवकांना द्या, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांना निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा। पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पैठण तालुक्यातील होटकरू तरुण कर्जाच्या फाईल दाखल करतात, परंतु तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका त्यांची हेळसांड करते, त्यांना अनेक चक्रा मारण्यास लावतात, तसेच अनेक जाचक कागदपत्रांची पुन्हा पुन्हा मागणी करून परेशान करतात। याबाबत अनेक मराठा युवकांनी उद्योगासाठी कर्ज फाईल ऑनलाईन तयार करून जमा केल्या आहेत, मात्र बँक व्यवस्थापकाचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला असून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने बँकांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। याबाबत उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांना दिनांक 14 रोजी पैठण तहसील कार्यालयात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे। यामुळे मराठा तरुणांची मानसिकता खराब होत आहे, त्यांना यामुळे अपमानित व्हावे लागते। मराठा होटकरू तरुण युवकांना उद्योग उभारणीसाठी कर्जाची मोठ्या प्रमाणात गरज आहे, त्यांना वेळेवर कर्ज मिळाल्यास त्यांचे वेळीच उद्योगधंदे सुरू होऊन स्वतःचा व्यवसाय करणे सोयीचे होईल। परंतु पैठण तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेतील व्यवस्थापक म्हणतात की आमच्याकडे कर्ज उपलब्ध नाही, म्हणत तरुणांची सर्रास हेळसांड करतात। धन दांडग्या व दलालामार्फत गेलेल्या लाभार्थ्यांनाच अण्णासाहेब पाटील महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्राचा लाभ मिळतो। अशा प्रकारे पैठण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्राकडून आलेल्या मराठा तरुणांच्या कर्ज फाईल मंजूर करीत नसल्याने या सर्व बँक व्यवस्थापक व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तालुक्यातील समन्वयक यांची आपल्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक बोलवून येत्या 8 दिवसात तडजोड करण्यात यावी, नसता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्याचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेसमोर आक्रमक पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक किरण काळे पाटील यांनी दिला आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे म्हणाले की येत्या 4-5 दिवसात राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक यांची पैठण तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन कर्जाच्या फाईलीचा दलाल कमिशन व धन दांडगे मुक्त निपटारा कसा करता येईल यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मोरे यांनी आंदोलकांना दिले। याप्रसंगी समन्वयक किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, कृष्णा उघडे, पवन शिरोदे, दीपक मोरे, अतुल मोरे, सुनील एरंडे, नितीन शेळके, शिवाजी कणसे, सचिन आंबेकर, नवनाथ चौधरी, विलास औटी, गणेश वीर, सचिन पाटील, प्रकाश मैन, मनोज गायके, नीरव पापुलवार, प्रसाद शिसोदे, संकेत शिंदे, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर टिळक यांच्यासह आदी समन्वयक पदाधिकारी व सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रतिक्रिया। अण्णासाहेब पाटील महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आलेल्या होटकरू मराठा युवकांच्या फायलिंगचा निपटारा दलाल धनदांडगे पुढारी मुक्त राष्ट्रीयकृत बँकेने करावा, नसता पैठण तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने लोकशाही मार्गाने आक्रमक आंदोलन करून बँक व्यवस्थापकांना धडा शिकवला जाईल। किरण काळे पाटील, समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा। आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ऋषिकेश मुळे। योजने उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांना निवेदन देण्यात आले। आमची एक मागणी होती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रातून येणाऱ्या फाईल राष्ट्रीयकृत बँका मंजूर करण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेली आहे। त्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने एक आंदोलनाचा पवित्रा घेत
एक मोठी भूमिका या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती. येणाऱ्या काळात बँकांनी जर मराठा तरुणांना कर्ज नाही दिले